काल श्री सिद्धनाथाचा रथ हा रथगृहाबाहेर काढण्यात मानकऱ्यांच्या हस्ते बाहेर काढण्यात आला. बाहेर काढण्यात आल्यानंतर तो श्रींचा रथ या ठिकाणी उभा केला उभा करण्यात आलेला आहे. हा रथ राजमान्य परिवाराकडून जे रथाचे मानकरी आहेत के लोहार आणि सुतार यांच्या स्वाधीन केला जातो. तदनंतर या दोन्ही समाजाचं काम या रथाला जे सजावटीचं असो किंवा रथाची डागडुजी असो हे करण्याचं काम हे दोन्ही समाज करत असतात. आता आपण पाहू शकता की हे जे रथाचं चाक आहे हे सकाळपासून या लोहार समाजानं हे चाक या रथाची चारी चाक खोलली ती बाजूला घेऊन या ठिकाणी ही एक लोखंडी पट्टी आहे. ती लोखंडी पट्टी पूर्णपणे त्याला आकार देऊन या रथाच्या चाकावर ही अशी घट्ट बसवण्यात आलेली आहे. याला ग्रामीण भाषेत धाव बसवणे असे म्हटले जाते. आणि हे काम गेले दोन दिवस येथील लोहार समाज संपूर्ण लोहार समाज एकत्र येऊन करत आहे. आज हा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. या समाजाला आपण विचारूया की या रथाची संपूर्ण जी त्यांच्याकडून सेवा केली जाते ती कशा प्रकारे केली जाते काय सांगाल? आपण कालपासून रथाची जी दुरुस्तीचं काम करत आहे कशा प्रकारे करत आहे? रथाचा दिवस चालू झाल्यापासून सुरुवातीला रथ बाहेर काढला जातो आणि त्या रथाची जी काही देखभाल आहे आणि त्याची सेवा त्याचा मान लोहार समाजाला मिळालेला आहे. लोहार समाज परंपरेपासून रथाची देखभाल करत आहे. रथ बाहेर आल्यापासून रथाचे जी डागडुजी आहे जसं की चाकाची धाव बसवणे त्याची देखभाल करणे हे सर्व कामं लोहार समाजाला मिळाले आहे आणि लोहार समाज त्यात एक सेवा म्हणून ही सर्व कामे करत असतो आणि त्याबद्दल लोहार समाज ऋणी आहे. या रथाचं जे एक वैशिष्ट्य काय आहे, वाहनाला ग्रीस केलं जातं. हा, वाहनांच्या चाकांना ग्रीस केलं जातं. पण हे श्रींचा रथ आहे त्या चाकाला तूप केलं जातं थोडक्यात. त्यामुळे भाविकांना रथ वळायला सोपा जातो. कशा प्रकारचे रथाची सेवा केली जाते? एकादशीला रथ बाहेर काढल्यानंतर सुतार लव्हार समाज माई समाज सर्वांनी मिळून रथाची देखभाल करून डागडुजी वगैरे काय करायचं असेल त्याचं एक परीक्षण केलं जातं आणि त्या पद्धतीनं सुतार लव्हार समाज झटून सगळं एक चार दिवसात सगळं त्याचं डागडुजी रथाची केली जाते. सुशोभीकरण नंतरवर काय झालर म्हणा रशिया बांधणं हे ते कळस वगैरे सगळं बांधण्याचं काम हे आम्ही करतो सगळे सर्वजण मिळून. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.